नमस्कार मी विनीता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खाडीची कोलंबी आणि भेंडीची भाजी पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता गॅसवर मी भांडं गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेते दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले ते घालते सात आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन तीन मिरच्यांचे तुकडे कांदा परतवून घेते एक दोन मिनिटभर आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आता कांदा परतून झाला आहे मी आता हिरवं वाटण घालते हिरवं वाटणमध्ये मी एक दोन इंच आलं घेतलं आहे आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात दोन मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आता आपण ही खाडीची कोलंबी जी आहे, साफ आहे सा ती साफ केलेली आहे तिचं डोकं शेपूट काढलं आहे आणि पायसुद्धा आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे कोलंबी घालून झाल्यानंतरसुद्धा दोन ते तीन मिनटं आपल्याला ही कोलंबी कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी भेंडीचे तुकडे घालते ही भेंडी जी आहे ती मी नवधारी भेंडी म्हणून आहे ती घातलं आहे तुम्हाला जर ही नवधारी भेंडी नाही मिळाली तर मग आपण हिरवा भे भेंडा जो आपल्याला नेहमी मार्केटमध्ये मिळतो तो घातला तरी चालेल भेंडी घातल्यानंतर परतवून घेऊया एक चमचा हळद घालते दोन चमचे मी वाडवळी मसाला घालते म्हणजे तुम्ही कुठलाही घरी वापरता तो घातला तरी चालेल आता मिक्स करून घेऊया मसाला आणि हळद घातल्यानंतर आता भाजीवर झाकण ठेवते त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया मी हे गरम पाणी आपल्याला ओतता येईल आणि एक दोन मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे हे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते आणि आता आपण चमच्याने थोडीशी भाजी परतवून घेऊया ताटात गरम झालेलं पाणी आता भाजीत घालते थोडं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालते आता आपण भाजीमध्ये चिंचेचा कोळ घालूया चिंचेच्या कोळेवरजी तुम्ही कोकम आगळ घातलं तरी चालेल आता थोडंसं मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रसा वाढवायचा आहे म्हणजे भाताबरोबर आपल्याला खाता येईल थोडंसं आता पाणी घालते आता ह्या भाजीवर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ही भाजी दहा मिनटं आचेवर शिजवून घ्यायची आहे म्हणजे भेंडा शिजला जाईल दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते आता आपण भेंडा शिजलाय की नाही ते पाहूया हे बघा भेंडा छान शिजला आहे भाजी आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा अशी भेंडा कोलंबी भाजी खायला तयार